राजेंद्र क्लॉथ, गेल्या 55 वर्षांची परंपरा, लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन, शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या, नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग, नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज, नऊवार साड्यांचे अनेक प्रकार, देण्याघेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग, ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन, शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड संगमनेर। आढळगाव ते घुगलवडगाव या दरम्यान झालेल्या 3 किलोमीटर डांबरी रस्त्याच्या निकृष्ट कामाची ग्रामस्थांनी पोलखोल करत ठेकेदाराला धारेवर धरलंय। दरम्यान युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी करत निकृष्ट कामाप्रकरणी ठेकेदाराची कान उघडणी केली आहे। तर ज्या ठिकाणी रस्ता खराब झालाय तो दुरुस्त करून देऊ असं आश्वासन संबंधित ठेकेदारांना दिलं आहे। आढळगाव ते घुगलवडगाव या दरम्यानच्या 3 किलोमीटर रस्त्यासाठी 1,50,00,000 रुपयांचा निधी मंजूर झालाय। यामध्ये रस्ता मजबूतीकरण आणि डांबरीकरण असं काम प्रस्तावित आहे। या रस्त्याचं काम करताना ग्रामस्थांनी या ठेकेदाराला चांगलं काम करण्याच्या सूचना केल्या होत्या, मात्र त्याकडं ठेकेदारानं कानाडोळा केला होता। तर या रस्त्यावर कार्पेटचा स्तर टाकला गेला, मात्र अंदाजपत्रकात नमूद बाबीनुसार हे काम होत नसल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात आलं। ठेकेदाराला सांगूनही तो मनमानी करत असल्यामुळं ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि पुढील रस्त्याचं काम बंद ठेवलं। तर या प्रकरणाची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांना दिली गेली। आढळगाव ग्रामस्थांनी रस्त्यावरच ठिय्या मांडल्यामुळं विक्रमसिंह पाचपुते यांनी प्रत्यक्ष कामावर जाऊन पाहणी केली। तर ग्रामस्थांनी ज्या बाबी मांडल्या होत्या त्यामध्ये तथ्य आढळून आलं आहे। कार्पेट स्तराची उंची 20 mm आवश्यक असताना बऱ्याच ठिकाणी ती भरली नाही। कार्पेट करण्याअगोदर रस्त्यावरील धूळ झाडली न गेल्यामुळं कार्पेट हातानं निघू लागलं। हे डांबर आत्ताच निघू लागलंय तर काही महिन्यामध्ये हा रस्ता पुन्हा जैसे ते होईल आणि पुन्हा मागचे दिवस पुढे येतील असा तक्रारींचा पाडा ग्रामस्थांनी वाचला। तर विक्रमसिंह पाचपुते यांनीही काम निकृष्ट झाल्याचं लक्षात घेऊन संबंधित ठेकेदाराची कान उघडणी केली। असं काम झालं तर लोकांच्या रोषाला आम्हाला सामोरं जावं लागेल, हे स्पष्ट करत तात्काळ कामात सुधारणा करा अशा सूचना केल्या। रस्ता हा दोन गावं जोडणारा रस्ता आहे, नगरगाव मध्ये नगर रोडला लागणारा हायवेला शॉर्टकट रस्ता आहे आणि रस्ते इतकी बिकट अवस्था होती, परंतु हे आता हे निधी 3 कोटी रुपये 1.5 कोटी रुपये हा निधी रस्त्यावर पडलेला आहे आणि एवढं रक्कम असताना सुद्धा जर रस्त्याचं क्वालिटीचं काम जर झालं नाही भविष्यात परत निधी काय लवकर या रस्त्यावर पडणार नाही, म्हणून हे जे काम आहे उत्कृष्ट दर्जाचं क्वालिटीचं व्हावं अशी आमची सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे। म्हणून संबंधित मी एजन्सीला सांगतो की तुम्ही ज्याप्रमाणे आणि संबंधित जे PWD डिपार्टमेंट आहे ते लोकांनी तिथं यावं, कामाची क्वालिटी चेकअप करावी आणि एस्टिमेट प्रमाणे दर्जाचं काम आम्हाला करून द्यावं अशी आमच्या सर्वांची ग्रामस्थांची इच्छा आहे। आज आडगाव ते देवळगाव रस्त्याचं काम चालू आहे, या कामाच्या संदर्भात ग्रामस्थांची तक्रार आहे की काम हे निकृष्ट दर्जाचं चालू आहे, या कामामध्ये डांबर हे कमी प्रमाणात आहे आणि डांबर कमी प्रमाणात असून या साईड पट्ट्यांचं ह्याचं अजून काही नियोजन झालेलं नाही आणि जे जे खडीचं लेल दिसत सगळं हाताने डांबर उकरले जातात आणि ह्याच्या खाली डांबर बिंबर हे काही टाकलेलं नाही, व्यवस्थित काम चाललेलं नाही। या संदर्भात आम्ही शासन दरबारी तक्रार नोंदवत आहे की भंडारे जे आहेत कॉन्ट्रॅक्टर त्यांनी हे काम निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे। कडे 100% काम एकसारखं होऊ शकत नाही, काही ठिकाणी थोडी कमतरता लक्षात आली होती तर काही ठिकाणी उत्तम काम सुद्धा झालेलं आहे। ग्रामस्थांनी जिथं चांगलं काम आहे त्याची स्तुती पण केली आणि जिथं चुकीचं काम झालं त्या ठिकाणी शासन करा अशी विनंती सुद्धा केली। आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आणि अधिकाऱ्यांशी बोलून हा निर्णय असा निघालेला आहे की ज्या ठिकाणी थोडंसं खराब काम झालं असेल किंवा तिथे हलगर्जीपणा झाली असेल अशा ठिकाणी लगेच तात्काळ दुरुस्ती करून घ्यायची आणि स्थानिकांना सुद्धा विनंती केली आणि या आपल्या माध्यमातून विनंती करतो की चालू कामावरती जर काम सुकलंच नाही त्याच्यावरती जर आपण यंत्रणा घातली तर कोणतंही काम टिकणार नाही। तो कुठलाही आपण जगातला कॉन्ट्रॅक्टर आणला तरी त्यात कसलाही निकष आपण लावला तरी सुद्धा त्या कामाचा दर्जा उत्तम होऊ शकणार नाही, त्यामुळे काम चांगलं करायचं असेल तर त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे, त्यानंतर प्रशासनाची जबाबदारी आहे आणि आपल्या सर्व ग्रामस्थांची स्थानिकांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे आणि प्रत्येकाने जर नीट जबाबदारीने काम केलं तर मला खात्री आहे की काम चांगलं होईल आणि माझी सगळ्यांना विनंती आहे जसं आज आढळगावचे जे ग्रामस्थ आहेत ते तत्पर राहिले, ते सुज्ञपणे त्यांनी कामावरती लक्ष दिलं, तसं आपण सुद्धा आपल्या भागातल्या कामावरती तत्परतेने आणि सुज्ञपणे लक्ष द्या नक्कीच, कारण निधी परत परत येत नसतो आणि आम्ही कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरला कोणत्याही कॉन्ट्रॅक्टदाराला पाठीशी घालायला त्या ठिकाणी अजिबात बांधील नाही आहोत।
त्यामुळे जिथं खराब काम होत असेल त्या ठिकाणी शासन 100% झालं पाहिजे, कारण ज्या सरकार निधी देतो तो योग्य पद्धतीने त्याचा विनियोग झालाच पाहिजे ह्या मताचा मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते आहोत. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर्सला माझी विनंती आहे आणि वेळ आली तर आदरणीय दादांच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी आदेश सुद्धा करू की कामामध्ये कुठेही हलगर्जीपणा होता कामा नये. तर ज्या ठिकाणी रस्ता खराब झालाय तो पुन्हा नव्यानं करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आणि ठेकेदारांनाही ती मान्य केली आहे. दरम्यान अनिल ठवाळ यांनीही अधीक्षक अभियंता यांच्याशी संपर्क साधून सुरू असलेल्या निकृष्ट कामाप्रकरणी माहिती दिली. गणेश कवीटकर, सी न्यूज, मराठी, श्रीगोंदा. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार. 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या 1000 व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये.